माणगाव येथील उमेश भिसे मित्र मंडळ आयोजित जिल्हास्तरीय महिला गट कबड्डी स्पर्धेत एसएम सिंधू स्पोर्ट्स कुडाळ संघाने विजेतेपद पटकावले आहे. उमेश भिसे मित्र मंडळ आयोजित कैलासवासी सागर सावंत स्मृती चषक कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन शेखर धुरी यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर पांडुरंग कोंडसकर, सरपंच जोसेफ डॉन्टस, असोसिएशनचे अजय जाधव, संतोष गोसावी, उमेश भिसे मित्र मंडळाचे अध्यक्ष उमेश भिसे, वैभव कोंडसकर, यतीन धुरी आदी उपस्थित होते. पुरुष आणि महिला अशा दोन गटात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी महिलांच्या स्पर्धा पार पडल्या. यात पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात हॉलीक्रॉस सावंतवाडीने फणसगाव देवगडवर मात करीत अंतिम फेरीत प्रवेश केला, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत एसएम सिंधू स्पोर्ट्सने जयगणेश मालवणचा पराभव करीत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात एसएम सिंधू कुडाळने हॉलीक्रॉसचा पराभव करीत विजेतेपद पटकावले. या कबड्डी स्पर्धेला कबड्डी प्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, तर शनिवारी पुरुष गटातले सामने होणार आहेत. जास्तीत जास्त खेळाडू पेक्षा हे जी मंडळ आहेत किंवा युवक जे आहेत ते जे आयोजन करतात ते आयोजनाला द्यावं लागेल, कारण आपण टीव्हीवर पाहतो किंवा इतर ठिकाणी जाण्याचा आपल्याला योग नसतो, पण प्रत्यक्ष आपल्या घरच्या मैदानावर वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले जे खेळाडू असतात, तालुक्यातून किंवा वेगवेगळे खेळाडू, त्यांचा खेळ प्रत्यक्ष या ठिकाणी पाहण्याची संधी या मंडळांच्या आयोजनातून होतं. या ठिकाणी ज्याच्या स्मरणार्थ ही कबड्डी स्पर्धा भरवली जाते तो माणगाव हायस्कूलचा विद्यार्थी कैलासवासी सागर सावंत अतिशय उत्कृष्ट कबड्डी खेळाडू म्हणून प्रसिद्ध होता, निवडलेला होता. त्याचा भाऊ भूषण हा पण त्याच पद्धतीने खेळाडू म्हणून नावलौकिक कमवलेला होता. सागर अतिशय उत्कृष्ट चढाईपटू आणि संपूर्ण संघाची धुरा वाहून घेणारा अशा प्रकारचा सागर सावंत होता. त्या काही त्याच्या म्हणजे ज्याला आपण आयुष्य अल्प आयुष्य म्हणतो ते अल्प आयुष्य त्याला लाभलं, तरी पण त्याच्या खेळाच्या माध्यमातून तो अजरामर झालेला आहे, किंवा त्याची स्मृती हे खेळा त्याच्यासोबत खेळलेले खेळाडू, त्याचे मित्र किंवा इतर माणगावातील सर्व खेळाडूंनी ठेवून या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. ही जी प्रेरणा आहे ही प्रेरणा सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी किंवा खेळाडू जे आहेत त्यांनी घ्यावी. युवकांनी अशा प्रकारचं सुनियोजित आयोजन माणगावमध्ये सातत्याने घडत आहे. त्याच्यामध्ये वैभव कोंडसकर असेल, त्या ठिकाणी कृष्णा सावंत असतील किंवा संदीप सावंत असतील किंवा इतर त्यांचे सर्व कदम वगैरे सर्व मित्रमंडळी असेल, क्रीडा शिक्षक असतील, यांनी सर्वांनी त्या ठिकाणी मेहनत घेऊन ती स्पर्धा त्या ठिकाणी यशस्वी करून दाखवलेली आहे. आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. मी या ठिकाणी जी केसरकर सरांनी जी इच्छा व्यक्त केली आहे त्याला सर्वांचा पाठिंबा मिळेल, आणि माणगावचे आमचे सर्व भातृत्व आहे हे सगळे मंडळी या ठिकाणी या क्रीडा रसिकांच्या आणि क्रीडा प्रेक्षकांच्या वतीनं आणि सर्व खेळाडूंच्या वतीनं या ठिकाणी सक्रिय पाठिंबा देतील. आर्थिक मदत असणे आवश्यक असतं, हे जे चषक आहे त्याबद्दल केसरकर सरांनी सांगितलं. आता हे चषक देताना सुद्धा त्याची जी मल्यावर देणगी असते ती देणगी सुद्धा आश्रयदात्याने दिली पाहिजे. बक्षिसे जी आहेत ती फार मोठी बक्षिसं या ठिकाणी माणगावमध्ये लावलेली आहेत, आणि ही बक्षिसं सुद्धा फार मोठ्या रकमेने आहेत. त्याच्यासाठी सर्व माणगाव भागातील आमचे सर्व जे दातृत्व आहेत हे दातृत्व निश्चितपणे पुढे येतील. तुमचं आयोजन संयोजन या ठिकाणी व्यवस्थित होत आहे ही आम्हाला खात्री आहे, आणि मी खेळाडूंना विनंती करेन की या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारचा खेळ खेळावा, की माणगावमध्ये रसिक हे जास्त आहेत. रसिक प्रेक्षक आता थोड्या थोड्या वेळाने मला वाटतं या ठिकाणी प्रचंड अशा प्रकारची गर्दी होईल, आणि त्याचे साक्षीदार तुम्ही व्हा आणि तुमचा खेळ त्यांना दाखवायचा आहे अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो. या स्पर्धा दोन दिवस चालणार आहेत. आज महिला गटाचा सामना होईल, त्याची स्पर्धा आजच संपेल, आणि उद्या पुरुष गटातील स्पर्धा होतील. तरी आपण सर्वांनी यामध्ये सहभाग घेऊन शांततेने रसिक प्रेक्षक